आणि तर महाफास्ट 100 मधून घेऊयात बातम्यांचा आपण वेगवान आढावा. जरांगींबाबत माझी तक्रार नाही, जरांगींशी घेणं देणं नाही, पण त्यांच्या मागे कोण हे शोधावं लागेल. चौकशी करून सगळं षडयंत्र बाहेर काढणार, फडणवीसांची माहिती. प्रत्येकानं आपली मर्यादा ओळखून बोलावं, कायदा सर्वांसाठी सारखा, कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही. फडणवीसांवरील आरोपांवरून शिंदेंनी जरांगींना खडसावलं. जरांगींच्या आंदोलनाची SIT मार्फत चौकशी होणार, शेलार आणि दरेकरांच्या मागणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे सरकारला आदेश. मला कसलीही भीती नाही, बिनधास्त चौकशी करा, फक्त SIT निपक्षपातीपणे करा, ED सारखं काम करू नका, जरांगे चौकशीसाठी तयार. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची ही SIT चौकशी केली पाहिजे. जरांगेंनी फडणवीसांवर लावलेल्या आरोपांची चौकशी व्हायला हवी, नाना पटोलेंची मागणी. मुख्यमंत्री आणि जरांगेंमधील आतापर्यंतचा संवाद जाहीर करावा, पटोलेंचं वक्तव्य. जरांगेंची भाषा राजकीय आहे, जरांगेंकडून फडणवीसांवर अतिशय खालच्या पातळीचे आरोप, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. काही लोकांना इतके वर्ष मराठा समाजाला आरक्षण देण्याची संधी होती, मग मराठा समाजाला अजून आरक्षण का दिलं गेलं नाही, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. मराठा आरक्षण कोर्टात कसं टिकणार नाही हे आधी सांगा, आरक्षणावरून संभ्रम निर्माण करण्याचा हेतू आहे का, मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना सवाल. जरांगे पाटलांच्या मागण्या वेळोवेळी बदलत गेल्या, आम्ही त्यांच्या मागण्या मान्य देखील केल्या, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. राजेश टोपेंच्या कारखान्यात आंदोलनाचं षडयंत्र रचलं, रोहित पवारही टोपेंसोबत होते, प्रवीण दरेकरांचा अवर आरोप आहे. राजेश टोपेंसह रोहित पवारांची चौकशी करण्याची दरेकरांची मागणी. जरांगे फडणवीसांवर बोलले, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, जरांगेंच्या वक्तव्याची चौकशी करून त्यांना अटक करा, जरांगेंची नार्को टेस्टही झाली पाहिजे, भाजपच्या प्रवीण दरेकरांची मागणी. जरांगेंच्या आंदोलनाचा खर्च शरद पवारांनी केला आहे, कालांतरानं सर्व सत्य बाहेर येईल, दरेकरांचा शरद पवारांवर गंभीर आरोप. जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी, जरांगेंचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतोय, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप. राऊत म्हणाले, भाजपला संपवू, दुसऱ्या दिवशी जरांगे बोलतात, पण तुला निपटून टाकू, मुख्यमंत्र्यांना शेवटची संधी, असंही जरांगे म्हणाले. धमकी देण्याची हिंमत जरांगेंमध्ये आली कशी, आशिष शेलारांचा सवाल. आशिष शेलारांच्या डोक्यावर परिणाम झालाय, भाजप हा ICU मध्ये गेलेला पक्ष आहे, शेलारांच्या आरोपांनंतर संजय राऊतांचा पलटवार. नारायण राणे आणि त्यांची मुलं कोणती भाषा वापरतात, शिंदे आणि त्यांचे सहकारी कोणती भाषा वापरतात, जरांगेंच्या वक्तव्यावर बोलताना संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका. जरांगेंच्या आंदोलनाबाबत चौकशी करा, आमचीही मागणी, आंदोलनात हिरो कोण व्हायला निघालं होतं, जरांगेंना राजकीय व्यक्ती कोणी बनवलं, वडेट्टीवारांचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा. 10% मराठा आरक्षणाच्या विधेयकाचं कायद्यात रुपांतर, विधेयक एकमतानं मंजूर झाल्यानंतर आता कायद्यात रुपांतर. राजकीय पोळी भाजण्यासाठी मराठा OBC वाद लावण्याचं काम सुरू, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजप जाती तेढ निर्माण करताय, रोहित पवारांचा आरोप. आज उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प मांडणार, अर्थसंकल्पात 4 महिन्यातील खर्चाची तरतूद केली जाणार, थोड्याच वेळात कॅबिनेट बैठकीत अंतरिम बजेटला मंजुरी दिली जाईल. 13 जागांवर न लढता आपल्या 18 जागांवर लढावं, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत शिवसेनेच्या खासदारांना सूचना. सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार बारामतीच्या मैदानात, पुण्यातील निसर्ग कार्यालयातून पवारांकडून बारामती लोकसभेचा आढावा. भाजपकडून अजित पवारांचा वापर, पवार विरुद्ध पवार केल्यानं भाजपला फायदा, पण पवार विरुद्ध पवार लढाई होऊ नये असं कुटुंब म्हणून वाटतंय, रोहित पवारांची प्रतिक्रिया. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीची आज आणि उद्या बैठक, नरिमन पॉईंटच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये आज दुपारी 3 वाजता बैठकीचं आयोजन. मवियाच्या बैठकीत कोल्हापूर हातकणंगलेच्या जागेवर चर्चेची शक्यता, हातकणंगलेमधून राजू शेट्टींना पाठिंबा देण्याची महाविकास आघाडीची तयारी, राजू शेट्टींचा प्रतिसाद नसल्यानं जयंत पाटलांचे पुत्र प्रतीक पाटलांच्या नावावर चर्चा होऊ शकते. कोल्हापूर लोकसभेच्या जागेबाबत उत्सुकता वाढली, संभाजीराजांकडून शाहू महाराजांसोबतचा फोटो इन्स्टावर पोस्ट, महाविकास आघाडीच्या बैठकीत कोल्हापूरच्या जागेसंदर्भात बैठकीत निर्णय होणार. कोल्हापुरात महाडिकांच्या 3ऱ्या पिढीचे राजकारणात जाण्याचे संकेत, खासदार धनंजय महाडकांचे पुत्र कृष्णराज महाडिक विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याची चर्चा.
राज ठाकरेंना महायुतीमध्ये घेण्यास रामदास आठवलेंचा विरोध. राज ठाकरे महायुतीत आल्यास काही फायदा होणार नाही, केंद्रीय मंत्री आठवलेंचं वक्तव्य. महायुतीच्या नेत्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडे जास्त लक्ष असल्यानं भाजपा आमच्याकडे लक्ष जरा कमी झालंय, रामदास आठवलेंचं वक्तव्य. स्वामी शांतिगिरी महाराजांच्या नेतृत्वात जय बाबाजी भक्त परिवार शिर्डी लोकसभेसह 6 जागा लढणार, शिर्डीत जय बाबाजी भक्त परिवाराची बैठक संपन्न. महायुतीत जागा वाटपावरून रस्सीखेच, शिर्डी लोकसभेचे जागा भाजपला द्यावी, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचीही मागणी आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं शिवसेना पक्षाच्या निधीसंदर्भातली माहिती मागवली आहे. शिंदेगडाच्या तक्रारीनुसार आर्थिक गुन्हे शाखेकडून प्राथमिक चौकशी सुरू. जुलै अखेरपर्यंत विधान परिषदेतील 21 आमदारांचा कार्यकाळ संपणार, अनिकेत तटकरे, विप्लव बाजोरिया, सुरेश धस, मनीषा कायंदे यांचा कार्यकाळ संपणार आहे. अमोल मिटकरींची राष्ट्रवादीच्या विधान परिषदेच्या प्रतोदपदी निवड होण्याची शक्यता. अनिकेत तटकरेंचा कार्यकाळ संपत असल्यानं मिटकरींवर नवी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता. जोगेश्वरी भूखंड प्रकरणात आमदार रवींद्र वायकरांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, वायकरांच्या प्रस्तावावर पालिकेकडून पुनर्विचार करण्याची तयारी. जोगेश्वरीतील भूखंड रद्द करण्याचा आदेश पालिकेकडून मागे.